लागू यांचे वृद्धापकाळात वयाच्या 92 वर्षी निधन झालेले आहे. त्यांना साताऱ्यातील रंगकर्मींनी शाहू कला मंदिर या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे. पाहुयात ही बातमी. अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 92 वर्षी निधन झाले. सातारकर रंगकर्मींनी शाहू कला मंदिर येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि 2 मिनिटं शांत उभे राहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी डॉक्टरांच्या जाण्याने एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि मराठी रंगभूमीचा अत्यंत महत्वाचा तारा निखळला असं मत रवींद्र डांगे यांनी मांडलं. तर डॉक्टर, रंगभूमी तुमची सदैव ऋणी राहील असं मत श्रीमंत शेळके यांनी व्यक्त केलं. साईशा केसकर यांनी डॉक्टरांशी झालेल्या त्यांच्या भेटीची आणि त्या नौख्या असून सुद्धा डॉक्टर किती छान वागले याची आठवण सांगितली. डॉक्टर उत्तम नट होतेच पण सोबतच ते माणूस म्हणूनही खूप मोठे होते असं मत बाळकृष्ण शिंदे यांनी व्यक्त केलं. तर याच मताला दुजोरा देत ते जे बोलत तेच करत हा त्यांचा मोठा गुण होता असं मत कुलदीप मोहिते यांनी व्यक्त केलं. कल्याण राक्षे यांनी समस्त रंगकर्मींच्या आणि सातारकरांच्या वतीने डॉक्टरांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी रवींद्र डांगे, राजेश मोरे, कल्याण राक्षे, प्रशांत इंगवले, श्रीमंत शेळके, हनुमंत शिंदे, बाळकृष्ण शिंदे, साईशा केसकर, अभिजित पवार, नील केळकर, जमीर अतार, मोहन गायकवाड, दिलीप आर्डीकर, दशरथ उंबरकर, शिवाजी वायदंडे हे सातारचे रंगकर्मी उपस्थित होते.